नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी चिन्मय सावंत आपलं स्वागत करतो मी 24 तास या आपल्या लोकप्रिय न्यूज चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओ मध्ये अशी व्यक्ती आली आहे की जिनं आपल्या पराक्रमानं मराठवाड्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधलेलं आहे. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांनाच विचारूया. तर आम्हाला सांगा, याची सुरुवात कशी झाली? अहो काय सांगू साहेब, एक सपान पाडावं तसं घडलं बघा. सगळं लांब डोंगर दऱ्यात वसलेलं इळभर पाहावं तर तिळभर दिसल एवढं सगळं आमचं. भाऊ बारक पोरग मुतलं तर शेजारच्या घरावर शिंतोडे उडतील बघा, एवढे पक्के शेजारी आम्ही. विकासाच्या नावानं तशी महाराष्ट्रातली खेडीपाडी फाट्यावरच मारलेली आहे बघा. म्हणून आमची एसटी महामंडळाची बस सुद्धा आम्हाला गावात न सोडता फाट्यावरच मारते. नाही नाही, म्हणजे फाट्यावर सोडते आणि मग लागत हे आमचं गाव. मुक्काम पोस्ट सालही तालुका कोपरगाव जिल्हा नगर. इथून 3 कोस पायीच जावं लागतं आम्हाला. अहो अहो, गावात प्रगती झाली बर का. गावात मोबाईल आले पण त्याला रेंजच आली नाही. अहो गावात विजेचे खांब आले पण घरात वीजच आली नाही. अहो नळ आले पण त्या नळाला पाणीच आले नाही. आणि हे बघा, हे माझं घर. इथून तर या गोष्टीला खरी सुरुवात झाली. आणि ही माझी आई बर का, प्रभाबाई भानगडे. हवले भानगडे आहेत पुढे. अगं बाई नीट उभी रा, ये म्हणते ना ये. हा ऐका, आवा उठा, आवा उठा म्हणते ना. बा आवा, ऊन आली ढुंगणावर तरी झोपून राहिले आणि वर तोंड करून बोलत. आता काय शेतात राम राहिला नाही. हा रावण असा उतानी पडल्यावर शेतात राम येईलच कुठून. अव उठा म्हणते ना. वा तुम्ही असं ऐकणार नाही. अग मोडलं असत ना. काय अग, माझ पाय मोडलं असत. मोडलं असत तर नवीन लावून दिलं असत पाय तुम्हाला. उठा. अग अग, रात्री उशिरा डोळा लागला म्हणून उशिरा जाग आली बघ. वय अव, लोक शेतात गेली नांगरायला सुरुवात केली आणि तुम्ही बघा. नांगरू की कुठं, पाऊसी येळ्यावर येत बघ. या या, तुमच्या आळशीपणामुळं 5 वर्षांनी पोरग झालं ते पण तुमच्यावरच गेलं. अग कुठं गेला गोप्या? कुठं जाणार, गेला पाटलाकडं. सांग पाटला काय लिहू, उपट बाजरी पेर घाऊ. ही अशी गत आहे त्याची बघा. मला जोरात लागली. हा कुठे गेलेला? अरे हा सत्यनाश होत होता. हे काय करत होता? अहो गुरुजी, तुम्हाला सांगतो देवानं दोनच गोष्टीत लय सुख दिलंय. एक याच्यात आणि एक याच्यात. हे झाले, हेही करून टाक असं म्हणता. हो हो.
अरे काय बोलतोय, हे घे तुझा हार. इतका वेळ हार काय करत बसलो, माझ्या घराचा सत्कार करून टाकलास. अरे हे काय लिहिलेले दिसले नाही का तुला, अडाणी आहेस. आओ गुरुजी, अडाणीच आहे वाटले. चला निघा, येतो. आओ गुरुजी, कसं आहे माहितीये का, हा कंपनी बोलत आहे गुरुजी. त्याच काय, मी जन्माला आलो ना तर आईकडं नाही मामीकडच पाहिलं. त्याच कसं आहे गुरुजी, हे शिकलेल्या लोकांसाठी आहे ना. हो, आमच्या सारख्या अडाणी लोकांसाठी काहीतरी लिवा. अरे होय, मग म्हणजे काय रे. म्हणजे हे बघा, एखाद्याला गाडी उभी करू नका असं म्हणायचं असलं तर तो काय करतो, गाडीवर फुली नाही का. आता एखाद्याला म्हणायचं असलं भोंगा वाजू नका, तो काय करतो, भोंग्यावर फुली. तस एखाद्याला म्हणायचं असतं लग्वी करू नका. जातो जातो पुसायला घेतो घेतो कुठून. चार शिकलेले परवडले पण एक अडाणी नको. फारच मिश्किल स्वभाव आहे तुमचा. बर गोपाल भानगडे, याच्या पुढे काय झालं. अहो पुढे काय होणार आहे साहेब. अहो आमच्या सारख्या अडाणी माणसाचं आयुष्य म्हणजे माकडाचा खेळ आहे पा. चार दोन आणि फेकान कुठेही उभं राहून पा, माकड दमलं तर चालल, अहो पण लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. अहो पुढं असं झालं, मला अडाणी म्हणतात. अरे तुमचा बाप, तुमची माय अडाणी, खानदान अडाणी, गोपी आहे मी. अरे कुठे चाललं, कुठे चाललं. अर्थ पाटलाकडे चाललोय हे हार घेऊन. आधीच उशीर झाला, त्या गुरुजींना टाइमपास केला. अरे थांब, अरे पाटलाचा वाढदिवस नाही का आज, त्याच्यासाठी चाललोय बाबा मग हार घेऊन. हे काय यो, असं कशा पाहिजे घेऊन चालत, चुर घेऊन जाईल ना. हा अरे अरे अरे, हे असं गळ्यात टाकून, थांब, असं गळ्यात टाकून घेऊन जा. अरे म्हणजे चुडगडत नाही. हा असा चुराडा करून हार नेला तर काय म्हणेल पाटील. अरे फुल आहे ती, कसं हवा लागायला पाहिजे. चल निघायला पाहिजे आम्हाला, आम्ही निघतो पुढे. चल 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 बस. अरे खरं बोलतो ना भाऊ, हात लावू नको बरं का. चल चल लवकर, हवा लागल हार सुकणार नाही. आईला पाटलाची मजा आहे. अरे उशीर झाला, मी काय बोलत बसलो. तर मंडळी, आज आपल्या गावचे लाडके सरपंच 70 वर्षाचे झाले. सत्तर नाही, 50 वर्षाची आताच काळी करून आलोय. हो का, हा तर 50 वर्षाचे झाले. आज त्यांचा दिवस आहे. वाढदिवस. हा हा, वाढदिवस आहे वाढदिवस. तर मंडळी, आपल्या गावात वाढदिवस साजरा होतो तो फक्त आपल्या पाटलाचा. तर तुम्हाला माहितीच आहे गावासाठी त्याने काय केलं. काय केलं नाही ते विचारा. माझी उधारी बाकी. गप ए गप, लेका कुणाची दिले तो तुझी बाकी. गबसा गबसा, आता तुम्हाला माहितीच आहे गावातल्या सगळ्या सुखसोयी केल्या ती ह्यांचीच कृपा आहे. लाईट एकच तास आहे, लोक खुळमली. गोप्या कुठे गेला. अहो हार आला की होईल सगळं लवकर. अहो गोप्या हार आणायलाच गेलाय माळ्याकडे. अरे पण किती उशीर. अहो येईल एवढ्यात, हार मिळत नसेल त्याला. चल बाबा, पाटील वाट पाहत असेल, हार वाळला नाही. अरे गोप्या, अरे काम कितरा. अरे अरे अरे, हे माझं गाडो सांभाळ. अरे कालपासून माझ्या पोटात लई त्रास होऊ लागलाय. पोट पोकळ करून येतो, सांभाळ. सांभाळून हाकशील इथं. अरे काय लेका, तोंड दिलं म्हणून खातच राहायचं का. तुझं एक बरं आहे बाबा, काही खायचं कुठेही. चल चल उशीर झाला, पाटील वाट पाहिल. चल रे बाबा. अरे बघ साधू येतोय, दोन गोष्टी बोलू त्याच्या सोबत. महाराज नमस्कार करतो. आयुष्यमान भाव. महाराज गावात नवीन दिसतात. साधूला कुठलं आलंय घर, या विश्वात परमेश्वराने जागा दिली, हे जगच आमचं घर. बरं झालं महाराज मला भेटले. अहो तुम्हाला सांगतो महाराज, काहीच खरं नाहीये माझ. अहो जेवढी किंमत या गाडवाला आहे तेवढी कवडीची किंमत गावात मला नाही. अरे गाढव, काही काळजी करू नकोस, साक्षात परमेश्वरच ते. म्हणजे संत एकनाथांनी त्याला पाणी पाजलंय. बाबू प्रत्येक सजीव प्राण्यात देवाचाच अंश आहे. म्हणजे माझ्या सोबत साक्षात देव आहे. हा देव आहे. हा ना, वा वा वा, बघितलं. अरे साक्षात देव माझ्या सोबत आणि मी गाढव गळ्यात हार घातला. अरे गाढव मी, तू नाही. येऊ का. हा नारायण.
नारायण, मी माझ्या गळ्यात हार घालणं आता शोभणार नाही. हे गे बाबा, तूच देव आहे, हार खाऊ नको बरं. चल बाबा, हे काय घर आलं पाटलाच. अरे हे काय इथंच आहे. अरे आला वाटतो गोप्या. अरे हे काय, एकनाथ महाराजांचा देवेश. अरे गोप्या, अरे गाढव कशा बांधलोस तू. हाओ रे गाढवीच्या, या बेड्यानं गाढवाच्या गळ्यात हार घातलाय. अरे गोप्या, अरे सत्यानाश, अरे पाटलासाठी हार मागवला आणि तू गाढवाला घातलास. काय अक्कल बिकल आहे का तुला. त्याला अक्कल असती तर गाढवाच्या गळ्यात हार कशाला घातला असत त्यानं. अहो मालक, हे काय असं तसं गाढव नाहीये. अरे बाबा, हे एकनाथाच गाढव, हे एकनाथाच. तू आणि सांगितलंय मला. तो म्हणला हे साक्षात देवाचं गाढव आहे. एकनाथांनी पाणी पाजलेलं आहे याला त्यांच्या हाताने. हे रताळ्या, अरे काय बडबडतोय. साक्षात देवदारी आलं. अहो एकनाथांचं गाढव म्हणजे प्रत्यक्ष देवच. अहो तुम्ही काय पाहता, ओवाळा. अहो पाटलीन बाई, यांना काय ओवळताय, पहिलं गाढवाला ओवाळा. अरे काय करताय, त्या गोप्याचं काय ऐक. पाटला सारखंच दिसत ते. पडा पडा, पाया पडा. अरे अरे काय करताय. मालक, मी एकनाथ, हे माझं गाढव आहे. या गोप्याला सांभाळायला दिलं होतं, इथे घेऊन आलं. अरे हे काय, चल गेलो. अरे थांबा, मारा तिच्या आई. अरे म्हणून बाबा गेली लवकर. अरे भाऊ काय झालं. आज पुन्हा गोप्याला पाटलाने हल्लं. अरे देवा, अरे मुडदा बसूला याचा. अरे कुठे रे पाग बसेल बाबा. काय रे मेल्या, खातोस घरच आणि मारतोस गावचा. अरे मुडद्या का मारलं त्यांनी. त्यांनी हल्ला, आता तू पण हल. अरे पण का हल्लं सांग तरी. अग तुला सांगतो आहे, या दुनियेमध्ये खरं बोलणंच पाप आहे. तू आणि खरं बोललास वय. हरिश्चंद्राच्या औलाद जणू आहे. माझा बाप हरिश्चंद्र आहे. आता का पुढ द्या. अरे कुठं फेडशील रे हे पांग मेलिया. तुला किती वेळा सांगितलं, असा रिकामा फिरू नकोस. बापाला शेतात मदत कर, शेतात जाऊन काम कर. आणि रिकामा फिरतोस, शाळेत काय गेला नाही, शिकला तर अजिबात नाही. घोडा राहिलास मेलिया. ऐकून घे. अरे काय ऐकून घेऊ तुझ. हा बरं झालं तुला लोकांनी हाणला ते. काय र, तुला काम करायला रोग येतो वय. हा फुकटचं खायचं वय. हा रोग येतो वय तुला, खायला काळ आणि भुईला भार. अरे मुड द्या आता गप्पा जा घरात गिळ आणि बापाला घेऊन जा शेतावर न्यारी. माझे बी दोन घास त्या बापा सोबतच बांध. इथं तुझ्या शिव्या खाण्या परिस्थित सुकानं भाकर खाईन मी. रुबाब बघा फकीराचा. हा तू आता रिकामा फिर, तुझी भाकरच बंद करते धर. आई, हा माझा बाप खरच लय चांगला आहे. वय वय लय चांगला आहे. लय कष्टाळू आहे. लय मायाळू. अरे लय मायाळू पण का र. आज बापाची तुला लय दया आली रे. एवढ्या वर्ष त्यानं तुझ्या सारख्या बाई सोबत संसार केला, काय खायचं काम आहे का. मेलिया संसार माझ्याबरोबर केला, मग कुणाबरोबर करेल तो मुडदा. विकास भाऊजी. हां बोला ना. काय बघतो रे बैला तिकडे बघ. सुपर. हो हो हे घेऊ. घ्या ना घ्या ना. सुपर. हो.
बघते मी. हो हो नक्की. हा काय बघतो? बघ्या. तूने क्या बघ्या रे? तूने जो बघ्या मैंने वही बघ्या रे. चला कामाला लगा, झोपा. चायला बघायला पाहिजे. आज तर लग्नाचं मी बोलूनच टाकतो म्हाताऱ्याला. कसलं म्हातारं इथं येऊन? हो दादा, या या गिळून. का रे गोप्या, इतका उशीर का झाला तुला? भाकर आणली ना गिळायला, आता घ्या ना गिळून. चालून चालून दमलो मी. का? आणि सायकल कुठं गेली तुझी? आणि पायी पायी का आला बरं? भाकर आणली गिळून घ्या, डोक्यात जाऊ नका. लोकाच्या शेकोटीवर जातो आणि पेटून परत येतो मी. अरे काहीतरी उमजलं असं बोलाव माणसानं. अहो ऐका ना, 30 वर्षाच्या वर झालो मी. अहो आता तरी काही विचार करा. तुमचा बूटच नाही, अंडरपॅन्ट पण येते मला, तरी माझ्या लग्नाचा तुम्ही विचार करीना. असं होय? अरे 30 शेकोटी पेटली होय तुझी. माझ्या बरोबरीच्या समजा पोरांची लग्न झाली गावात. आता गावात गेलो की त्यांची पोरं मला काका आला काका आला. अरे काकाचा ठेका म्याच घेतला का गावात? ते मला काय माहित नाही. दादा माझं लग्न झालं पाहिजे बस. हा अरे बाबा, आता कसं, आता कसं सांगायचं पोरं तुला? मला काय कळत नाही वय. अरे माझ्यापेक्षा तुझं लई मोठं आहे. हा दादा, अरे तुझं दुःख लई मोठं आहे. हे बघ मी काय सांगतो आज नीट ऐकून घे. तो आपला जालन्याचा तुझा मामा आहे ना? विजू मामा? त्याच काय? अरे त्याची संगीत हवं का? तिचं आणि तुझ. लहानपणीच तुझ्या आईनं लगीन ठरवलं होतं. काय सांगता? मग लग्न कधी काय पिकून गळाल्यावर करणार होते का? अरे नाही नाही तसं नाही. मग तो हिजा तर कवा धरणच तयार होता. अरे आपलं एवढं वावर विना त्याच्या जवळ. मग कुठं माशी शिंकली? माशी नाही रे बाबा, ती वाघीण शिंकली. अरे तुझी आई काही बोलली छोड दे ना बघ. आणि जोपर्यंत ती ठरवत नाही तोपर्यंत काही ठरतच नाही बघ. वाटलंच मला. अरे माय का वैरी, तुम्ही इंग्रजी पिक्चरचे हिरो आणि ती एक गावठी पिक्चरची हिरोईन. मध्ये विलन केलाय माझा. अरे बाबा तुझ्याकडे माझही झालं. तुमचं झालं गेलं मसनात गौऱ्या गेल्या, माझी बरी निघल ना. अरे संगी हा एक नंबर. अरे लहानपणापासनं एवढी देखणी आहे तुला म्हणून सांगतो. असं काय? दादा आता कशी दिसत असेल हो संगी? अगे संगी लवकर ये, शेळ्या वावरत गेल्या. अगे संगी अरे का कलवाकल आहे का तुम्हाला? माझं पुढं नुसकल करून टाकलं, पुढं कंस खाऊन टाकलं त्यांनी. ए फुकण्या, असं का ओरडू लागला जसं तुझंच गाजर खाल्लं माझ्या शेळ्यांनी? अगे त्याचंच गाजर खाल्लं की. अगं भवानं उभे का बघत बसल्या? घाकलं की त्यांना माझ्या पुढ्या शेताच वाटोळ करून टाकले त्यांनी. वय वय माफ करा हा, आताच हाकलती. कुठे निघाली? नुकसान भरपाई कोण देईल? माझा बा मुख जनावर आहे, काय कळतय कुठं बी घुसतय? असं कसं घुसतय? त्याचं धनी काय शेण खातोय? माझी नुकसान भरपाई कोण देईल? तुझा बा. ए टकल्या टरमळ्या तुंतुण्या, ऐकून घेते म्हणून काय डोक्यावर नाचणार का तू? ए चोंडऱ्या जा, नाही देत तुझी नुकसान भरपाई. कुणाला शिवा देतोय? मला शिवा देतोय का? ए मला वसूल करताय ते लक्षात ठेव, चोडणार नाही. माझी गादर उपटीस ना तू? मग तुला जे उपटायचं ते उपट आमच्या शेतातून. असं काय? बघून घेईन मी तुला. आधी तुझं गाजर बघ. हे चला का पुरीनो? बघून घेईन म्हटलं. बघून म्हणतात मला बघून घेईन. आज विचारूनच राहील तिला. असं कस सोडणारच नाही मी तिला. अरे तो बघ. अरे गोप्या, अरे कुठं निघालास एवढ्या घाईत? नाही नाही महत्वाचं काम आहे. अरे तुझ्या महत्वाच्या कामापेक्षा खास दिवस आहे आज. कोणता दिवस आहे? अरे राजच्याला निवड्याबाईच्या तमाशाचा खेळ आहे, येतोस नव असं म्हणता मग? नाही राव मानले, महत्वाचं काम आहे, येतो मी. अरे तुझं महत्वाचं काम केलं खड्ड्यात. अरे आपल्या खालच्या वाडीचं सरपंच स्वतः येणार आहे, काही पण जाणार आहे. तुझं काम एवढं महत्वाचं आहे वय? अरे निंबुडा बाई येणार आहे. असं म्हणता
काय सांगू रो आधीच डोळे तुपाशीन सगळं तुपाशी असं झालंय माझं. अरे मग काळजी कशाची, दुधाचे तहान ताकावर भागव आणि नेत्र सुप्त घे. हे बघ माकड, ए भाड्या, अरे तुला पाहून ती बाई कॉमात जाईल ना, काय पण बोलतोय.
तुझं माझं हे फितूर झालं, तिरमात तुझ्या गुंतून गेलं, येड्या जीवालाही तुझाच छंद, आतुर बेभान झालो या धुंद, ह्याच धुंदीत बेहोश वाना माझ्या दिलाच्या महाली आना, राती लया चल खुलवून टाका जरा जरा राया, बेचैन झालं अंग राया इश्का तुमचा खेळ पाहिला बाई, तुम्ही म्हणजे सांगू बाई तुमचा खेळ म्हणजे तुम्हाला पाहून भल्या भल्यांच फेल होतं बघा, आपलं ते काळीच असं बाई खरं सांगू तुम्हाला पाहिलं ना असं जाग्यावरच करून टाकावं वाटतो, तुमचा सत्कार अव सात संगत चांगली असली की खेळ बी कसा रंगात येतो या, तेच मी म्हणतो अहो नाही नाही अहो हे सगळा कचरा पहिले बाहेर काढा, एक माणूस कामाचा नाही तुमचा, सगळे माणसं बोगस आहेत बघा बोगस, आणि हा बघा काय आता माणूस नाही बाई माणूस आहे अव परढोलकी आहे ना ते तर जेव्हा तमाशाचा अहो अहो नाही नाही हा ढोलकीवाला हा बोगस माणूस येतो, पहिला सगळा फालतू माणूस येतो, मी सांगतो बाई तो एक नंबरचा घाण माणूस आहे, काय म्हणाला रे फुकटीच्या काय म्हणालाय अव हेच माझं धनी हाय सर्जेराव ढोलकीवाला सर्जेराव सोडाच्या अगं बस की बस झालं असेल आता अव जोर लावा की जरा अगं आता कुठे जोर लावू इथं समजा जोर केला माझा काय म्हणाला अगं आता या वयात काय जोर लागणार माझा वा तिकडं आई जरा कुठं पाय चेपायला सांगितलं तर नव्या नवरी वाणी पाय चेपायला लागलं अगं आता तुझ्या हातची भाकर खाल्ली की लागल की जर माझ्या लग्नाचं बोलणं काय रे काय रे याय आज ना म्या दाबणार आहे तुझे पाय अरे देवा आज म्या दाबणार आहे दिवस कुठं उजाडला बघा की अगं आहे राती बुवा कीर्तनात म्हणला माय बापाचे पाय दाबण्यापरीस गळा दाबलेला काय गळा दाबण्यापरीस पाय दाबलेले कवाई चांगले असं वय काय र राजाला तू कीर्तनाला गेला होता अगं आहे काय बारीक नाचतो बुवा नाचतो अरे मुर्दे काय बुवा कीर्तनात नाचतो असं 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 चांगलं शेण घातलं तुझ्या डोसक्यात पण काय र त्या बुवाच नाव काय र त्याच नाव निमुडा बाई निमुडा बुवा बुवा निमुडा बुवा येतो असं अगं ते जाऊ दे बुवा काय म्हणला ते महत्वाचं काय म्हणलं र आहे आहे बुवा म्हणला औंदा ना औंदा तुझ्या लग्नाचा योग आहे तुझ्या नाही माझ्या लग्नाचा योग आहे म्हणला बुवा लग्नाचा योग आहे समोरची ना अक्कल लगीन करायला चाललाय मुर्दा आहे आज मी ऐकूनच राहील नेहमी माझ्या लग्नाचा विषय काढल्यावर तुला काय होत का माझं लग्न करून देत नाही औंदा मला लगीन करायचं म्हणजे करायचं हो सांगून ठेवतो आणि ते विजू मामाची पोरगी आहे ना संगी तिच्या संगच करायचे तुला कोणी सांगितलं र तुम्हाला
आय चल ना मामाकडे दे ना लावून लगेन काढीची नाही कमायन चालला लगीन करायला. अरे तू हा साडानी भोळा आणि ती पोरगी सातवी पर्यंत शिकलेली हाय हा तिला खायला काय घालशील माती धोंड लगीन करायला चाललाय. चल चल तो जा लगीन झाल्यावर राकाडू नकोस आणि इकडे तिकडे फिरू नकोस वावरा जर नीट लय झालं आता आये औंदा लगीन करीन म्हणजे करीन आता धावतो तुला आधी लगीन माझ हे बाबे यार किती ढोसतो मरशील ना लेका ए माझ्या पैशाची पितो काय गोपाळ शेठ अरे पोपट भाऊ विचारात मग्न दिसताय. अहो तुम्हालाच विचारत होता. अरे तालुक्याला गेलो होतो पाटला संघ. काय गोप्या काय काम काढलं सर तू एक बार बना जमा आयला तू तू आधी उधारी दे पैसे तुझे नाही गपना भाड्या मला बोलू तर दे पोपट भाऊ तुमच्याकडेच काम होत काय लय महत्वाचं काम होत हे काय बोलू देणार नाही तुम्हीच करू शकता तुम्हाला काय सांगू पोपटराव एवढं काम करून द्या ना. अरे गोप्या पण तुझं काम काय आहे ते तरी कळलं का तुम्हाला कसं सांगू पोपटराव मला आत्ताच्या आत्ता काहीतरी काम धंदा करायचा आहे बस. हो आत्ता तुला काम करायचं आहे की धंदा पोपटराव अहो काही काम चालल माती काम चालल मोल मजुरी काय हमाली चालल पण मला काहीतरी काम लावून द्या राव. अरे तू अडाणी आहेस कसलं काम करणार आहेस तू आता काय सांगू पोपटराव जर मी काम धंदा केला नाही ना तर माझी आई माझं लगीनच करणार नाही. काय हसताय राव आईला म्हणजे लग्नासाठी उतावळ झाला शिर करा ना काहीतरी आपला गजा सेट आहे ना तोच काहीतरी काम धंदा देऊ शकतो बघ तुला काय सांगता अहो चला ना मग चला ना कवर तुमच्या सारखा बिना लग्नाचा राहणार आहे मी काम धंदा काम पाहिजे ना चल ठीक आहे आले गजा सेट राम राम गजा सेट ए राम 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 काय बोलताय पोपटराव आज कशी इकडे मोकळी काढली म्हणायची थोडं काम होत तुमच्याकडे हा गोप्या राम राम नमस्कार हा गोप्या ओळख तू की याला बरोबर यालाच धंद्याला लावायचं आपलं तुमच्याकडे कामाला ठेवायचं हा काय काम करील आता दिवसभर टवा काय करीत राहतो याची माहिती दिवसभर याचा उद्धार करीत राहते. आईनं कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली गावात मला अहो तिचं काय ऐकता मी करीन शेठ काम करील अहो तुम्ही सांगाल ते काम करील पण काम द्या फक्त बस असं म्हणता मग हे बघ खालच्या अंगाला 1.5 एकराचा पट्टा आहे तो समजा नांगरून टाक बर 300 रुपये मजुरी देईन. रोजी जरा कमी नाही वाटत का इकडे किती शिकला रे तू मी अडाणी 3 लाख चालतील का हो चालेल ना 3 थोपाडे दीड का नाही कर पहिलं काम करतो ना शेठ करतो ना लय उपकार झाले बघा चल मग लाग का मला काम करण्यापासून मी मला पण नाही थांबू शकणार लय उपकार झाले लग्न करायचंय मला. राजकुमार आला नाही तुमचा अजून त्याचा पत्ता नाही अगे कुठे जाणार आहे असल गाव भरून डरत त्या चोपड्या पोपट्या संग रिकामे हमाली धंदे करत रिकामा गडी आणि 12 भानगडी अशी गत आहे त्याची लवकर ये लवकर बाहेर ये आले आले महाराज आले बघा आला का आला का गाव फिरून आता जा हात पाय धुवून गिळायला बस हात एका हातोडा कधी तर ऐकत जा तुझा हात दाखव आधी आता परत मार करायचा तुला तेच सुस्त का हात दाखव आधी का पण तुझा असा हात दाखव हे बघ अरे हे काय माझी पहिली काम आहे आता उद्यापासून मी रोज कामाला जाणार काय सांगतोस वय तू कामाला लागलं वय देव पावला ग बाई इटला माझ्या लेकराला चांगली बुद्धी दिलीस रे बाबा येळाल्यावर सुधारला का नाही पोरग वय वय आता येळ आली बाशिंग बांधायची येळ आली म्हणजे गोप्याच
सुदावाला निरोप पाठवते आणि सांगते लवकरात लवकर तारीख पक्की करून टाक. लाजते बघा पोरगा कसला. अरे बुडते लाजतोस बाय. आता लाजलं नाही, माझ्या काळचा ढोल वाजलं. थेंब थेंब डोळ्यामंदी सपान सांडलं, मायेच्या धुक्यान हे मन माझ झाकलं. सांगा जाऊन तिला, सांगा जाऊन तिला, हिरवा हिरवा रान कस हळदी वाणी माखलं. झाला झुपावानी ना भाकली उलागला. मंद धुंद झाले कसं भान हरपला, ताल कळी होते आज फुल झाला. अरे शात मला मीना विचवाट ते घळाची खळी हसली रूप लाजलं. काळजात माझ्या ढोल बाजला.
नंतर बघू तू पडले का घरी. अरे पण याला कसं कळलं नेमकं पोरगच होत आहे ते. आणि एक केळ घेतो पैसे नंतर देतो. पोरग होता रे दादा काय झालं. अरे होईल बोकडी. अरे देवाच्या हाती आहे जे काही होईल ते होईल बाबा. थोडा वेळ होईल होईल बाबा होईल होईल थांब. लय घाई झालेली दिसते. आधी आमच काढा. अहो हे नाही आमचं शगुन काढा. शगुन आता आज जाऊ. काय कसली आहे आधी मला सांगा. तुमच्याच्यानं कसं जमलो हे. आमची 4 वर्ष झाली जमच ना. काही आयडिया असेल तर सांगा ना. अहो सोप आहे वहिनी. कस आहे माहिती का. बर माणसाला आजार असो की नसो त्याने योगासन मात्र रोज केली पाहिजे. कळलं ना. योगासन आजार असो की नसो योगासनाचा आणि आजाराचा काय संबंध. हे गोप्या भाऊजी पण ना काय खा कळल. छे आला. हाय हाय. अरे वा दाखव दाखव दाखव. आले माझ्या वांग्या. तुझं नाव वांग्या. आम्ही तर तुझी वाट पाहत होतो. बो अगदी तुमच्यावर गेलाय. हो ना. हे बघ नाक तुझ्यावरच आहे. माझ्यावरच गेलंय. शेवटी आम्ही केलेल्या कष्टाचं फळ आम्हाला मिळालं. मुलगा झाला. तस मुलगी झाली असती ना साहेब तरी काही फरक पडला नसता. कारण तेव्हा काहीतरी होणं महत्वाचं होत. बैलाच्या खांद्यावर जू तसं आमच्या खांद्यावर संसाराचं ओझ होत. काही वर्ष हे ओझ आम्ही खांद्यावर पेललं. पुढं मुलगी झाली आणि सगळ्या गावात मी जिलेबी वाटली. सगळ्यांचं तोंड गोड केलं. पण पुढं माझंच तोंड कडू होणार आहे हे मलाच माहीत नव्हतं. अरे ग बसा ग बसा. अरे ग बसा. अरे अरे ग बसा. अरे शांत व्हा. हे बघा पाटील यावर काहीतरी तोडगा काढतील. अरे आपल्या शेतावर रोग आलाय. आपल्यावर थोडी रोग आलाय. पोपट माम चेहऱ्याची वाट वाट पाहतो का. अरे कसा बोलतो तो. हो हो. अरे याला काय अक्कल बिकल ऐक नाही. पाटील तुम्हीच बोला. हे काय आपल्याला ऐकत नाही. बरोबर. तर पहा मंडळी संकट मोठं असलं तरी ते काही पहिल्यांदा आलेलं नाही. दुष्काळ हा सगळ्यांच्या पाचवीलाच पुजला असं समजा. मालक पाणी नाही पाऊस नाही त्यात पिकासाठी सगळ्यांनी बँकेतून कर्ज घेतलंय आणि हप्त्याला पैसे फेडावे लागतात. आता खाऊ काय आणि जगावं कसं. हे पहा तात्या आपल्या गावात सगळ्यांच्या पिकावर लाल्या रोग आला हे जसं समजलं तसा पहिला अर्ज आपल्या ग्रामपंचायत कडून गटविकास अधिकाऱ्याकडे गेला आणि वरून कृषी अधिकारी पाहणी करून गेला. तेव्हा सरकार प्रत्येकाच्या खात्यात काही ना काही टाकणार हे खर. अरे वा अरे वा. म्हणजे देव पावलाय याच्या मायला. हे बर आहे. म्हणजे बिन कामाच्या लोकांच्या खात्यात पैसे येणार. येड्या. अरे त्याला कळायच्या त्याच्या खात्यातून मी पैसे काढून घेणार आहे. त्याचनी माझं जॉईंट खाते. जाऊ तिच्या मायला. लक्षात ठेवा मंडळी
सरकार जसं बोलतं तसं ते 370% खरं असतं. मागच्या वेळचं आठवा, आपल्या कपाशीला भाव नव्हता तेव्हा आपल्या सरकारने मदातले दलाल दूर केले आणि डायरेक्ट गुजरातला आपली कपाशी पाठवली, तेही डबल भावानं. तेव्हा सरकारवर भरोसा ठेवा. मालक, पण यावेळेस नक्की पैसे मिळणारच आहेत का? अरे सांगितलं की बाबा तुला, सरकार खात्यात पैसे टाकणार आहे. हा येतील पैसे, नक्की येतील. निघा आता, मालकांना लय काम आहे अजून. जा. देतील ते देतील, एक बरं झालेलं आहे काही ना काही पैसे देईल तरी हे सरकार. अरे देईल तेव्हा खरं लेका. अशी किती सरकार आली न गेली, आपलं जगणं मातीत आणि मरण बी मातीतच आहे लेका. खरंच आहे, हाय आपलाच वाली परमेश्वर, काय करणार दुसरं. तो देव आहे, त्याला तरी कुठं पादर फुटतो ना. आता माझ्या बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतला होत, तिच्या हुंड्याचे सुद्धा पैसे देऊ नाही शकलो रे. माझ्यामुळं हसरी सासरी त्रास भोगतय बिचारी. आणि या पिकाचं म्हणशील ना, अर्ध पीक पाण्याविना जात आणि घरात अर्ध पीक येत, त्यात खायचं काय आणि विकायचं काय हा प्रश्न पडलाय रा. लई कठीण आयुष्य आहे रे आपल्या शेतकऱ्याचं. आता तर साला वय वाढत चाललंय की कर्ज हेच कठीण असं झालंय. आता तर डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलं रे त्या इरीच्या पाण्यावानी. आणि यो पाऊस माझ्या जित्या पाणी पडल असं वाटत नाही. यो बी माझ्या मरणावरच पडन धोधो. अर खुळा की काय येड्या, काही बोलतो आपलं. चल येईल होईल समद बरोबर, येळ आलं का होत गोप्या. हा अर तुझा वांग्या शाळेत गेला ना. अरे वांग्या कवा अशा. लक्षात आहे माझ्या, आज तांदूळ भेटणार आहेत त्याला. अर्धे तुला पाठवून देतो घरी, काळजी करू नको. अरे चल, अरे चल, फार वाट पाहत अस. गोप्या, गोप्या, अरे माझा देव तूच आहेस लेका. अरे तुला कस सांगू लेका, देव दुसरीकडे नसतो, माणसातच असतो तो. नाही येतो येतो म्हंटले पर अजून काय आले नाही. तुमचा खोकला लयच वाढलाय बघा, पैसे आले की दवाखान्यात दाखव बरं का. उभं पीक जळून राखवायची वेळ आली. आता काय नाही आलं तर उद्या जगायचं कस. पांडुरंगाची कृपा बर, सगळं ठीक होईल. हा बघा आलंच गोप्या, कर्द तुझ्याकडे. चल आले माझ्या पच्ची. काय झालं, आलं ना खात्यात पैसे. अरे तू ती बिडी बंद कर ना आधी, अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्या तुझ्या, तरी ती बिडी सुटना तुला. झोपली. अरे औषध संपलंय यांचं, बरती जाऊ दे. काय झालं र. हा सरपंच बोलले सगळ्यांच्या खात्यात येतील काही ना काही पैसे, येणार आहेत बोलले. काय सांगतोस, देव पावला म्हणायचा. संगे जा बाई, चहा ठेव सगळ्यांसाठी. जा होय, तुम्ही तांदूळ निवडून घ्या. आला ना अजून. अरे हा काय चाललोच होतो. अरे मी तुझीच वाट पाहत बसलो होतो. वय अर मग मी काय पैसे घेऊन येणार होतो काय. काय म्हातारे, पैसा पैसा करूनच मरशील तू. जा आण त्याला. अरे जात रे बाबा, बाप असा निघाला पोरगा कसं निघतं माहित नाही. हा आता मी तुमचे पाडेपाड घेतो. हा आपला वांग्या उभा राहा बे, बेचा पाडा म्हणून दाखव. बे कबे बे दुनियात बे त्रिक बारा बे चौक सोळा बे आठे अठरा बे दहा बावीस. अरे गधड्या चुकीचं बोलतोस, अशानं घालवशील लेका माझी. काय अरे नोकरी बाबा नोकरी, चुकीचं बोलतोस तू. कोणी शिकवलं तुला? हा तुम्हीच तर म्हटले होते ना चुकीचं असलं तरी कन्फर्म असलं पाहिजे.
अरे कन्फर्म नाही बाबा, कॉन्फिडंट म्हटलं मी, कॉन्फिडंट असावा. बस खाली आता फड्यावरचे पाढे वहीत लिहा, घ्या लवकर. अरे गाढवा, लेखन कशाला मोडलीस? पिंकीला लेखन दिली. अरे कशाला? गुरुजी, माझी आई म्हणते आपल्यातलं अर्ध दुसऱ्याला द्यावं. तुम्ही कस आपला अर्धा पगार दुसऱ्या बायकोला देता? थांब, तुला आता मी एक असा कठीण प्रश्न विचारतो. मला सांग, मी तुला चार गोट्या दिल्या आणि त्यातल्या चार गोट्या मी तुझ्या परत घेतल्या, किती उरल्या तुझ्याकडे? अरे चुकीच. अरे तुला एवढं नाही कळत का गाढव, चार मधून चार गोट्या गेल्यानंतर किती उरतात? कशा काय दोन उरतील? अरे तिथे कुठं शोधतोस गाढव? माझ्याकडे आधीच्या दोन गोट्या, मी त्याच्या काय. अरे देवा परमेश्वरा, काव जेवला का नाही? अग आज भूक नाही मला. असं कस भूक नाही? कसला विचार करताय? सरकार देणार आहेत ना वो पैसे. अग कितीक पैसे मिळणार आहेत ते शेतावरच्या रोगाचे? सगळा नाश झाला शेताचा, आता दुबार पेरणी करावी लागल. कुठून आणणार आपण एवढे पैसे? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी सांगते ना समजा ठीक होईल बघा तुम्ही. एक सांगू तुला, काही हो ना हो, पण तू जेव्हा असं बोलते ना, तुटून पडलो जरी ना, 100 हत्तीचं बळ येतं बघ अंगात. येत ना व बळ? तर मग चला दोन घास खाऊन घ्या. किती करशील या फाटक्या संसारासाठी? काय दिलं मी तुला? मायचे तुझे दागिने सारे एक एक करून त्या सावकाराकडे गहाण ठेवले. तुझ्या गळ्यात या काळ्या मण्याशिवाय काही दिलं नाही मी. संगे मला माफ कर. अव असं काय बोलता? आणि तुम्हाला कोणी सांगितलं कि हिरे मोत्याच्या दागिन्यानेच बाई सुंदर दिसती? आव बाईचा गळा किती बी भरला असेल ना, तरी तिचं काळ मनी नेहमी सुखी राहावं हीच बाईची इच्छा असते देवा मोर. चला तुम्ही बरं खाऊन घ्या जरा एक घास. तू जेवलीस का? वय आता जेवली मी, घ्या. तुला काय आज ओळखतोय मी? अग तू किती खोट बोलली ना, तुझे हे डोळे मला सगळं खरं सांगते. तुमच्या बगर अन कसं गोड लागल हो मला. घे. हे घ्या, मी पाणी घेऊन येते. भैर माझ्या सोन्या, लाईट आली. बर नमस्कार, आपण पाहतात आपली बातमी आपली न्यूज या चॅनल वरील सगळ्यात मोठी बातमी. आता प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 15-15 लाख रुपये. स्वतः मंत्री यांनी केली ही घोषणा. 15 लाख? आओ, कुठे गेला तुमचा पोपट? अजून आला नाही? अग मी त्यालाच शोधतोय, अजून कसे आले नाही कोणास ठाऊ. कधी एकदा पोरीला बघतय असं झालंय बघा. आज सगळं जेवण तिच्या आवडीचं बनवलंय बघा मी. आज सगळं पोरीच्या आवडीचं? मग आमच्या आवडीचं काय, विसरलात सगळं? बसा की. आओ,
मला वाटलं गेलास की काय, आता वाचतच नाही बघ तू। अहो मरता मरता वाचलो पण पण यांना बघून करच मेलो हो। यांना तू ओळखलं नाहीस? नाही। अरे या चांदनीत आहेत या। अच्छा तू कसं ओळखणार, मुंबईला असतात त्या शिकायला। मुंबई आजच आलेत? अच्छा आपल्या पाटलांच्या एकुलते कन्यारत नाहीत या। अहो काय बोलता, अहो तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? नाही नाही लागलं बिगलं काही नाही, कंबळ डुंबळ वाटत। अहो असं कसं एवढ्या लांब जाऊन पडलात, बॅक पेन होत असेल, बोन फ्रॅक्चर तर नाही ना? हा कोण फ्रॅक्चर? अहो म्हणजे हाड वगैरे तर मोडलं नाही ना? हाड आता काय? अहो ताई साहेब ते काय मरत नाही आणि मेलं तरी आपलंच आहे, बघू चला तुम्ही। अहो पण पोपट काका आपल्यामुळे त्यांना लागलं आणि तुम्ही असं कसं बोलताय जाऊ द्यायचं म्हणून? अहो चला तुम्ही, पाटील वाट बघत असतील, चला चला। पण त्याला किती लागलं आहे? राहिलं कायमच्या। आता तुझं शिक्षण पूर्ण झालं, आता तू परत जाणार आहेस? नाही बाबा, आता नर्सिंग पूर्ण झालेत मी इथेच थांबणार। आई मला अजूनही तो दिवस आठवतो ग, गावात वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आपल्या दादाला जीव गमवावा लागला ग, म्हणून आता ठरवलंय गावात राहून लोकांची सेवा करायची आहे बस। अगं पोरगी लांब ना आली, तिला थोडा आराम करू दे। चल पोरी चल। बोल ग, आले की पैसे खात्यात? 15 लाख मिळाले। हा हा ठेवतोय। भानगडे 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 काओ? 15 लाख खात्यात येतात का? नाही म्हणजे 15च नाही 50 येतात। हा खात आहे का? पण मग खात आहे ना, हे काय? शिंदे साहेब नाव सांगता येत नाही, नाव लिहिता येत नाही, पण खात मात्र बरोबर आहे भाऊ। भाऊ भानगडे भानगडे बरोबर आहे बरोबर आहे। म्हणजे आता ते 15 नको, याला जर सांगितलं तर पैसे खायचं काय? नाही नाही ते मला सांगा ना भाऊ, ते भानगडे लिहिलं ना सगळं सगळं बरोबर लिहिलं। ते मॅनेजर साहेब कुठं असतात तुमचे मालक बँकेचे? मॅनेजरशी काय काम आहे बोल? तुम्हाला काय करायचं? मला काय करायचंय? हो का? नाही आपलं सरळ जायचं ना, डाव्या हाताला वळायचं, मग मॅनेजरच सांगतंय। हो साहेब। बोला साहेब। एक विचारायचं होत। लाल्या रोगाचे पैसे ना, एक नंबर रूम घ्यायचे। अहो नाही नाही रोगाचे पैसे घ्यायलाच आलो आहे मी, पण ते 15 लाख येणार आहेत ना? अहो काय प्रॉब्लेम आहे, आले की देऊ आम्ही, काय आम्ही आमच्याकडे ठेवणार आहोत। हा 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 तेच ते। याला जर 15 लाखाबद्दल सांगितलं तर हाड आणि समजून माझेच पैसे खायचं। अहो काय विचार करून राहिले तुम्ही, काय बोलायचं? काय नाही काय नाही काय नाही, मी सगळ्यांच्याच खात्यावर पैसे येणार आहेत ना। 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंत कुणाचे खात्यात पैसे येतात काय सांगता बाबो? साऱ्यांना पैसे मिळणार आहेत। चला निघा तुम्ही आता। येतो ना। म्हणजे घरातल्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहेत? म्हणजे 2 पोरं जर अजून 2 झाले त्यांच्या बी खात्यावर, म्हणजे संगे आता सायकल चालवावी लागणार आहे भो। 15 लाख हे आहे। हा मी आलो। हा हे घे म्हाताऱ्याच्या गोळ्या। हा हे सुपारी तुझी। हा आणि ही तपकीर।
वैर बाबा बर झालं रे सगळं आणलंच ते हे बघ तरी पण यांना दवाखान्यात दाखवायलाच पाहिजे असं रात्रभर नुसती खोकल्याची उबळ करतात ही बीडी आहे दादा आता तुला अशा मोठ्या दवाखान्यात दाखवतो का नाही बघ आता तू शहरातल्या मस्त मोठ्या दवाखान्यात दाखव त्याला आणि आता बिड्या गिड्या नको बी जाऊ सिगरेट पी सिगरेट जरा स्टँडर्ड वाढ अरे काय ते कपडे घालतो मळके मिळके अरे मस्त जरीच मस्त शर्ट शिवतो तुला आता अन्न कोर धोतर घेतो मस्त म्हातारे हे लुगडे जरा जुने झालेत तुझे असं वाटतं तुला दोन चार नवे कोर लुगडे घ्यावेत मस्त नऊवारी छान आणि ती काय काळ्या मान्याची पोत घालते तू असं वाटतं तुला या वर्षी ना एखादी मस्त बोर माळ करावी एक चपला हार करावा मस्त आणि ते काय ते खाटेवर बसले मॉडेल ती एखाद दिवशी जुनी झाली काढून टाकतो तिला अगं एखादा चांदीचा पलंग करू मला दोघांना बसायला चांदीच्या पलंगावर कधी तरी म्हाताऱ्याला घास खाऊ घाल मस्त आईला असं वाटत मला ना लोक हिचे बैल आणून ते वावर नांगराव लागतात या वर्षी ती झंझटच नाही ठेवायची दादा एखाद शोरूमचं ट्रॅक्टर काढू बाहेर नवा कोर वावर नांगरायला आणि ते काय लोकांच्या विहिरीतून पिकाला पाणी किती दिवस द्यायचं आता असं वाटत एखादी विहीरच करून घ्यावं वावरात नवे मस्त अरे काय पाहता खरंच करायचंय सगळं आणि हे घर ना हे जरा लयच मोडकळी झालंय टाकतोच पाडून अरे नव बांधू दोन चार मजली मस्त वरच्या मजल्यावर तुम्ही दोघ खाली आम्ही काय मोकळा चाकळा हे सगळं करायचंय आता आपल्याला मग सांगी कुठे काय पाहते हे देवानी पैसे आले का सगळं करू हे वांग्या आईला डंगरे डुंगरे काय वो लाल्या रोगाच इतकं किती पैसे गावलं हो अडीच अग अडीच हजार अडीच पण काय ग अडीच हजारात हा एवढं समजा कसं करल बर अजून किती लांब आहे पोपट काका हे काय जवळच आहे कसा चालतो कुणास माहित सारं नुकसान करून ठेवलं आरतीला एवढी मोठी सायकल नाही दिसली का अरे कोण आले बघ अहो तुम्ही तुम्ही कशाला त्रास घेतला मला सांगायचं मी आलो की बसा बसा अरे मी तुला औषध घेऊन आले औषध हो हे घे या पेन किलर आहेत आणि हा मलम दोन वेळा लाव अहो एवढा त्रास कशाला बरं झालं की शेकून अरे त्रास कसला माझ्यामुळे तुला लागले आणि गावात एकही दवाखाना नाही किंवा मेडिकल नाही मग कसा बरा होणार आहेस तू म्हणून आले म्हणजे तुम्ही डॉक्टर आहे नाही नाही नर्सिंग केले रे मी अच्छा बोलतच बसाल काय पोरगी केव्हा नाही आपल्या घरी आली मी चहा ठेवतो हा तुझ्या हो हो चहा ठेव पोपट जरा लाकूड तोडून दे रे बाबा चायला मात्र लावलं का आम्हाला ए विकास तोपर्यंत लावून घे काय आपलं ते मलम त्या मायला चला पोपटराव लाकड फोड आता खरं सांगू या औषधापेक्षा तुम्ही इथं आलात त्यानंच मला लय बरं वाटतंय बघा हे तर कर्तव्य आहे रे माझे आणि हे तू काय तुम्ही आम्ही लावलंय मला चांदीच म्हण काय खरंच अरे गावातली माणसं आपली असतात थँक्यू चांदनी गार गार वार
गार गार वार कसा भरला उरा गार गार वार कसा भरला उरा उनवेचा चांद जसा चमके ना भार गवताची पाती जणू भिजली समाजा जीव असा जडला तुझा जीव माझा राणी जीव माझा राणी जीव माझा राणी असा जडला तुझा जीव माझा राणी असा तुझ्या माझा जीव जाळी चांदणी तू देखणी परी माझी प्रीत भोळी दिसण्याने होई तुझ्या पहाटे झिलाली असण्याने तुझ्या धुंद साज येळ झाली असा जडला तुझा जीव माझा राणी असा जडला तुझा जीव होतो वर खाली हसण्याने तुझ्या माझी घालू मेल झाली नजरेच्या खुणा झाल्या फिरतीची बोली आल भरून मन झाली पापणी ओली किती वाट बघू असा जडला तुझ्या जीव माझा राणी असा जडला तुझ्या एवढं काय आणले गजरा आणि एवढं अजून काय आणले अत्तर हे कशा पाय आज आज मला सायकल चालवायची तुमच्या जिबेला काय हाडबीड आहे की नाही दोन पोरं झाली काय लावलंय तू आधी गजरा लाव मग सांगतो अव
अव आत्याला कळलं तर तिने आधीच सांगून ठेवलंय दोन पोराच्या वर नाही. आता ना दहावी झाली तरी मला कमीच आहे. अव पर तुम्हाला येड बीड लागलं की काय? येडच लागला असं समज. मला येडच लागलंय संगे. मला 15 लाखाचं येड लागलंय. 15 लाखाच म्हणजे ते खरं आहे? वय अग आजच बँकेत जाऊन आलो, सगळी विचारपूस केली, सगळ्यांना 15-15 लाख रुपये भेटणार आहेत. विचार कर, तुला मला 15-15, आपल्या ह्या लेकरांना 15-15, म्हातारा म्हातारीचे 15-15, किती झाले? 90 लाख रुपये. काय सांगती? मग संगे विचार कर, जर त्याच्यात अजून 15-15 लाख वाढले तर किती होती? 120 लाख रुपये एवढा पैसा. पण ते कसं काय? ते कसं काय? ते असं अव दिवा तरी 20 वाजी. घेऊन जायला बाहेर टायमावर हक्त बिन. चल चल लवकर. रंगाचा बेरंग केला तुला मध्येच हागू आला. आता नाचतोय काय? मला उठवलं तू नाचतोय. हागून घे, चड्डीत हागशील. आटप लवकर. मग हे कधी सांगतो? ये इकडं चुपचाप भागायचं. लवकर आवर रे, तुझ्या मायला त्रास नको देऊ. आता लय लवकर आवर. हे काय खातोस? चकना. हा आता दिसत नाही का फुटाने हाय? अर बाबा हक्ता हक्ता कोणी काही खात का? अबो दादा गिरणीदाने नाही जाईन तर पीड बाहेर कसं येईन? बरोबर आहे, तू माझाच पोरगा आहे. आता किती हक्तोस? अरे बस, किती पीठ काढतोस? काय अख गाव जेव घालायचंय काय तुला? झालं धुवा. हा लय बरं झालं. चल इकडे आण, कर इकडे ते दुकान. काय काय करावं लागतंय 15 लाखासाठी? अग आहे. चल 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 चल. आणि आता आजा पाद उठायचं नाही मध्ये. कुठं कसं आगायचं कळतं का? पोट भर हागलास ना बाळा. ले भारी मस्त झोपा. आता हा झोपा मस्त. आता उठायचं नाही हा मध्ये. आ गाई गाई त्याच्या जमू दे. झोपला का? हा झोपायचा हा बाळा. ये ग गाई ये ग गाई ये ग गाई बाळाला दूध दे. शांत झोपलंय, झोपू दे तवर मला सायकल चालवून घेऊ दे. तुमचे 15 लाख काय मला झोपून नाही देणार? तू आता असं समज 15 लाख. आईला हे बेन परत उठलं. बाळा आता काय झालं? परत हागायला आली? मला बी तुमच्या संग व्यायाम करायचा. सत्यानाश. आता तुला कस सांगू बाळा? इकडे इकडे इकडे. अरे तुझ्या बापाला ना 15 लाखासाठी सायकल चालवावं लागते, म्हणून व्यायाम करावं लागतो बाळा. काय बी काय बोलतोय लेकराला? बाबा झोप तू, झोप. तुला सकाळी जायचंय ना शाळेला? सायकल पाहिजे. चालवा आता बाळा. तू मोठा झाला की मी तुला चांगली मोठी सायकल चालवायला घेईन. हा आणि मग तू अशी सायकल चालवायची, मी बाग बशील. हा आता झोप. हा झोप आता झोप 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 झोप. हा येईल मी तुला सायकल, काहीच काळजी करू नको. बाबो तुझ्या बापाला तर नीट चालू दे. झोपा बाळा.
गाई गाई बाळाला दूध दे गाई गाई हे सांभाळले जाय ना दोन कसे सांभाळील मी नको 15 लाख संघे जमून सायकल हाणून 15 लाख खात्यात 15 लाखाचं भूत काढतो चला 15 अजून 15 या ना अहो वांग्या अरे इकडे की शाळेला नाही जायचं बाई हा संगे डबान ग जाऊन येतो काय झालं रे काय नाही आज जरा जोरातच आली अरे पण असं कधी हगायला जात नाही तू आज काय झालं तुला ते जरा पोटच गडबड दादांनी रात्री लय लय त्यांना सायकल चालवावी लागते ना मानू याच काय खाते हे वांग्या काय म्हणतो का ते जेवण ते जेवण जास्त झालं ना म्हणून ना ए बाबा ने ना त्याला काय पाहतोय नेऊट टरमळ्या चल रे शाळेत तुम्ही काय पण तू सायकलीला जरा ब्रेक लाव नाहीतर सिग्नल तोडशी चल रे बाप तसा बेटा तुम्ही तसा कोटा जायला चल ग जातो चोरात आली खूप संगे वही इकडे ये ग तुला काय झालं काय नाही आत्या जरा आंगजड झालं होत चल जा सायकल चालवतोय मी याला थांब ह्याच हँडलच मोडून ठेवते संगे अगे संगे आत्या ती प्रेमा बहिणी आली वाटत अगं येऊ दे की अगं एकटी असते तिला करमत नाही म्हणून येते सारखी सारखी भाकर बघा मी आले हा बघते अगं भाजी आणली होती आओ उगच कशाला तुम्ही बी रोज रोज भाजी आणत बसता थांबा हा हात पुसते प्रेमा वहिनी तुम्ही हा काय भाजी भाजी तेच ते अगं प्रेमा वहिनीच्या हातची भाजी म्हणजे एक नंबर असते आणि एक तू नुसतीच बनवती काय भाज्या कशाची भाजी आणली वहिनी वांग आणले वांग वहिनी काय मस्त आहे कस बनवता ते नसते का अब ते कस बी असत ह्याच्यात हाय ना जे आणलंय ते गपगुमान गिळा ना कशाला विचारताय विचारलं पाहिजे एकट्याच राहतात त्या हाय ना वहिनी आहो आता काय सांगू तुम्हाला तुमचे भाऊ बाहेर गावी असतात ना हो ना तर एकटीसाठी आता काय काय बनवू म्हणजे असते तेच बनवते बनवलंच पाहिजे वहिनी अहो वांग्या कुठे गेलाय झोपलाय का अब तो कसला झोपतोय मस्ती करतोय तुमचं बरं आहे तुम्हाला मस्ती करायला पोर हा वय वय आम्ही कुठे जीव राम बाबा अहो या ना मग अव मस्ती करायला लेकरा संघ अव कशाला तुम्ही काळजी करताय आज ना उद्या तुम्हाला बी लेकरू होईल देव देतो जरा उशिरा पण देतो नक्की हा हो भाऊला बोलून घ्या आणि कार्यक्रमाला लागा कारण आता वंशाचा दिवा 15 लाखाचा झालाय 15 लाखाचा काय पण 15 लाखाचा अव काय बोलता असं काही नाही ह्यांचं म्हणणं आहे दिवा असो की पंती 15 लाख मोलाची असं म्हणायचं आहे ना व तुम्हाला सगळं ना म्हणते बराबर आहे वंशाला दिवा लावलाच पाहिजे रोज लावतो रोज अव दिवा दिवा देवामोरा लावतात नाही का तो दिवा तुम्ही रोज लावतो ना दिवा हा देव दिवा सांगतो तो दिवा बरोबर नाही तुम्हाला उशीर होतोय ना तुम्हाला निघायचंय ना बाई मी विसरलेच
तुमचं जेवण राहिलं असेल होय ना, मी येते भाऊजी। थांबा ना, ते लक्षात ठेवा बर, 15 लाखाचं वंशाच्या दिव्याचं। 15 लाखाचा वंशाचा सायकल चालवा वहिनी, 15 लाखासाठी तुम्ही ना ती दिवा लावल नाहीतर घराला आग लावल, तुम्हाला काय हो अख्ख्या गावाचं घेणं देणं। भेटले पाहिजे ना सगळ्यांना, काय भेटलं पाहिजे, चला तुम्ही, तुम्हाला काय भेटत बघू। आये मस्त झाला वहिनीच लंबुळक वांगे। तुम्हाला लोकांचंच आवडतंय, आता चांगल्याला चांगलंच म्हणाल ना माणूस, आवर लवकर येत अंथरून टाकायला। तुझं तू टाकून घे की ए, जा भांडी आवरून घे। वय आत्या लिंबिडके वांग। जेवण करा चिमणी आणि तोंडाचे दादा। तुमचं काय येते माझ्या माग माग? तुझ्या माग माग तर खरी मजा आहे। मला 10 रुपये पाहिजे होते। 10 रुपये? हो। कशा पाय? पान आणायचंय। पान? कोणतं पान? पलंग तोड पान। आता ग बया, हेच बाकी ठेवलं होतं का तुम्ही? तू दे ना, माझा हात खराब आहे। मला पाहिजे, घ्या इथून काढून घ्या। खरंच घ्या लवकर। चांगल्या चांगल्या बँक डुबतील, पण तुझं हे फिक्स डिपॉझिट नाही डुबणार। काय बी बोलता, काढा लवकर। काय चाललं? काय करतो? काय मी घासून देतोय ती धुती है ना ग। अरे तू तर बायकोच बैल झालंस की, चल होय बाजूला, चल आणि ये लवकर ये ग। वय वय काय म्हणतो राजा? मस्त। तुझ्यासाठी गिराईक आणलंय मी। गिराईक? काय बोलतो? अरे ऐक तर, त्याला आपलं पान पाहिजे। कोणतं? पलंग तोड पान पाहिजे आपल्याला। पलंग तोड पान? पलंग तोड पान। क्या बात। आणि वरून शिला जित कुठून टाकायचं मजबूत? क्या बात आहे, कुठे गिरे कुठे? आहे आहे, शांत ठेव, आता बोलतो। शांतिया या। हाय आपला गिराईक तुझा झाला। अरे पलंग तोड पान खाऊन मरेल ना तो, आणि ह्याला काय झालं तर मी काय करायचं? काय मजबूत आहे तो। मजबूत? अरे तुझ्यासारखी 4 पोर आहेत मला। अरे चल हट। हे तेच रान थरून टाकते कुणासाठी? म्हणजे वांग्या इथं झोपणार वाटत। बरं झालं झोपव, त्याला इथं लय कटकट करते ते डोक्याला ताण। वांग्यासाठी नाही, संगीतसाठी। वय बाजूला। अग म्हणजे मग मी कुठं झोपू? ए अग म्हणजे आज झोप तू। संगे झालं का तुझं? चल ये। काय तुला कसं सांगू, माझं तिच्या जवळ झोपणं लय गरजेचं आहे। काय म्हणजे? आमचं दोघांच झोपणं लय गरजेचं आहे, नाही तर लय मोठं नुकसान होईल। आहे काय र, आज मला सांगच काय नुकसान होईल ते मला सांगच तू। आता तुला कसं सांगू? सांग की। माझ्या आईन सुगीचे दिवस आले आणि तू वावरात नांगर फिरवायला निघालीस। काय बोलला? चला झोपा। तेच मी म्हणतो, चल आज जा। तिच्या आईला फक्त काय बोलावं याला, तुला आहे का अक्कल? चल मला वाटलं वांगे, चल मायला बी घेऊन जाऊ। पण जातो का? जातो ना। संगे संगे आपल्या घडी माणसाला अंथरुणात झोप कशी येईल, बाई शिवाय बायको शिवाय। ऐलो माय की कोणी? झोप बाई झोप। झोपा, तुमचा बापच नाही झोपणार आज। अस 15 लाखावर पाणी फिरून नाही जमणार, पाहावं लागेल। संगे आलो। Huh?
अहो काय करताय? शांत 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 आत्या उठल. अग झोपेले ती. अहो उठल की? अग इथं माझं उठलंय, डोकं उठलंय माझं. अहो दिवलीत बाम ठेवलाय, बाम लावून बाम घ्या चोळून आणि घ्या झो. अहो काय करताय? उठल ना ती. चल तू लाव. तुमचं डोकं दुखत होत ना? थांबा मी बाम आणते. डोकं नाही दुखत, माझं मन दुखतय. बाबा उठले वाटत. आपण यायामाचा एक चानस मारूनच पाहू. चालच घेऊ यायामाचा. आता काय करू? तुम्ही तुम्ही पुरेकडे लक्ष द्या, मी आले. अहो अहो जा तिकडे. कारखाना तापला, बॉयलर फुटायची वेळ आली. संगे आता नाही सोडत. पेटलो नाही आता ना. थांब थांब आईला माझीच मोरेन मुतायला चोरी. चल चल आता. काय झालं माहित नाही. तू इथं कशी माहित नाही. हॅलो आवाज कसला माहित नाही. काय माहित नाही माहित नाही. काय झालं रे? काही नाही काही नाही. दादाचे पाय दाबतोय. दादाचे ते चुकून गळा दाबला गेला. आता काय म्हणवाय लेकराला? मी जाऊन बघून येऊ. काय नको त्याने दाबू दे एकमेकाचं. काय दाबायचं ते? तू झोप. हा कारटा पण हसा आहे ना देव. दाढ त्रास देते मला आज. खे पोरीच्या. काग आई, काल मी तुला पेन किलर दिली होती ना. अगं काय कामाचे नाहीत ते तुझे पेन कुलर. अगं पेन कुलर नाही, पेन किलर आहे ती. पेन किलर तेच ते. त्या पोपटाला सांगितलं होतं विकासला निरोप द्यायला, अजून तो कसा आला नाही. मिळाला तुमचा निरोप? आला ग बाई आला. हे काय तुमचं स्पेशल? किमाम तंबाखू टाकून आसमान तारा पान. आता बरं वाटेल मला ह्याच्या पानाने. अगं आई ते चांगलं नसतं खाणं. तुला माहिती आहे तंबाखूनी कॅन्सर सारखे आजार होतात. अगं काय करू, आमच्या गावात अशा दुखण्याला हाच इलाज आहे. ओ गॉड. संगे अगे संगे ये की कपडे धुवायला. वय वय आवरलं माझं. तुम्ही व्हा पुढं, मी येते. बरं ये लवकर ये. हा वांग्या इकडे ये. काय हे घे पैसे.
आणि सैलाने दादाच्या दुकानात जा आणि तिकडून कोटा साबण घेऊन ये. जा लवकर. मला बी आयचं आहे नदीवर धुणं धुवायला. बरं घेऊन जाते तुला. जा लवकर आधी साबण घेऊन यायचा. पळ धावत जा. जय सैलानी विक्की दादा. जय सैलानी वांग्या. का पाहिजे रे वांग्या? एक गोटा लावून द्या. गोटा सागून पाहिजे. अरे वांग्या, तू आज शाळेत गेलेत नाही गेला का? आज शनिवारची अर्धी शाळा होती. अर्धी शाळा? तर मग परदी कुठे गेली? हा उशीर झालेलाय. काम होत. कमरेवर हात ठेवून चालतीय. चल लवकर, कमर दुखते. अग लचक भरली वाटत. अग बाया, भरली का भरवली कोणास ठाऊक. का हो वहिनी, कशा पाय हसतय? अग आम्ही तुझ्या आवसानाला पाहून हसतोय. आता असूनच काय घेऊन बसला? दिवसभर काम करून करून कमर पार गेली. अग रात्रीच्या कामानी का दिवसाच्या कामानी? काय वहिनी तुमचा बिचा आवटपणा. खर सांग संगे, धन गावलाय कि म्हाताऱ्याला लॉटरी लागली. अव तस काय बी नाही. या 15 लाखा पाय काय काय करावं लागतं काय सांगू. 15 लाख? कसले ग 15 लाख? नाही मी असं काय बी बोलले नाही. 15 लाख? अग सांग ना. 15 लाख? कसले कसले कसले? खरं खरं बोल. अग सांग सांग. खोट सांगू नको. कसले ग 15 लाख? बरं सांगते. बरं तुम्ही कोणाला बी सांगू नका. सांग सांग सांग. बरं सरकारनं ठरवलंय की प्रत्येक जणाला 15-15 लाख रुपये. 15 लाख? मी नाही देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना मिळणार नक्की. आणि सायकल चालवल्यावर डबल 15-15 मिळणार आहे. काय म्हणतो गोप्या? आता सायकल चालवायचे पैसे मिळतो म्हणल्यानंतर गावातला प्रत्येक माणूस आपला काम धंदा सोडून दिवस रात्र हेच करणार. तुला नको इकडे. अरे 15-15 लाख आपल्याला. सायकल चालवल्यावर जे 15-15 मिळतील ते होणाऱ्या पोरांना मजा आहे. म्हणजे मला आता दुसरं लगीन केलंच पाहिजे. पण मी नाही सांगणार कोणाला. मी नुसत सायकल चालवणार. करले का कर. तुमच एक बर रे. मायला माझ्या म्हातारीने तर माझ्या सायकलचं हँडलच मोडून ठेवलंय. सोबत घेऊन झोपते आणि मी एकटा. आमचं हलवण्यातच चाललंय का दोर झोपेची दोन. त्याच्यामुळे सांगतो लेका, आज मी सायकल चालवणार म्हणजे चालवणार. आता सदा सदा तुमच्या सगळ्यांच्या माहिती खात्यात पैसे येणार 15-15 लाख. त्याच्यामुळे आज मी संगी संग झोपणार म्हणजे झोपणार. अरे मरदा संगे झोपणार ना माझ्या संगे. सोन्याची सायकल चांदीच शीत आज संगे संग चालवणार. डबल पिऊनार की काय संगे? आलीस तू संगे? आज झोपणार ना तू माझ्या संगे? अब काय बोलताय आत्या आहेत की? आलेत. अव हळू बोला हळू. अजून आत्या आहे म्हणजे? म्हणजे आई आहे. झोपली नाही? नाही म्हणून सांगते हळू बोला. चला नाही आज मी कोणाचं ऐकणार नाही. आज आपण झोपायचं म्हणजे झोपायचं. प्रेम काय वहिनी आल्या. भाजी आणली होती. अहो कशाला? झालं आमचं जेवण. भाजी राहिलं ना जेवण. कशाची भाजी आहे वहिनी? शेंगुळ. शेंगुळे मला लय आवडता. वय कधीपासून? शेंगुळे हा पण काय असत ते? ताकदीसाठी चांगली असते माणसांच्या. मग तर मला अजून आवडत. ते येणार आहेत ना उद्या, त्यांच्यासाठी बनवली होती. म्हटल भाऊजीला पण नेऊन द्यावी थोडीशी. हो पण भाऊजी आले ढोसून.
एक बर केलं वहिनी, तुम्ही भाऊला बोलून घेतलं ते एक लय बर केलं, कारण तुम्हाला सांगतो आता आपण सगळे लखपती होणार आहेत। आओ आधी ये उतर द्या तिचा पती, तुम्हाला नुसत्या तुझा पती। मी सांगितलं ना भाजी देत आहे ना, पडतील शेंगुळे। मी शेंगुळे कधीच पडू देणार नाही वहिनी, तुम्ही काळजीच करू नका। चला चला आज जाऊ आपण शेंगुळ्याची भाजी खाऊ। केंद्रावर दिसतायत, तुझ काही खरं नाही का बाई? आता काय सांगू वहिनी, घरच झालं थोडं आणि पिऊन आलं घोड। ए घोडे, काय काय म्हणालीस? चला चला येते मी भाऊजी। ते शेंगुड खाऊन घ्याला। मी जेवायला झोपायला कधीच लाज नाही। चला ना, काही जिबीला हार बीड आहे की नाही, काही मंगळ बोलता तिला। चला तिला सांग आजी, आज मी कुणाच काहीच ऐकणार नाही, आज फक्त सापावाणी ढोलतोय। आहे जर तू उद्यापासून हिच्या सोबत झोपू दिलं नाही ना, तर मी तुला डशील पण। काय बोलतोय गोप्या? इकडे ये गोप्या, इकडे ये। नाही ये बघू। अव आत्या, अव काय रे वास कसले तुला? वास येतो आहे, तू पिली की काय? दारूला मूत बोलतेस, अपमान करते दारूचा। मी दारू पिलोय, मूत नाही दारू। वर करू सांगतो, मी दारू प्यायलो आत्ताच्या आता घरातून चालता हो, चालता हो। राहू द्या, चालता हो। तिला सांग आता वेळ आली आहे। अग तुला कस सांगू? सांग हिला कस सांगू? आहे जर मी हिच्या जवळ झोपलो नाही ना, अग हजारोच नाही लाखोच नुकसान होईल। लाखोच तू हिच्या जवळ झोपला नाहीस तर लाखोच नुकसान होईल। किती वर्ष झोपतोस, पैशाचा पाऊस पडतो। वैर बुडती तुम्ही मध्ये पडू नका। काय म्हटलं? ऐकून घे म्हटलं। एक तर घरात दळिद्री भरलंय आणि हा हा मुर्दा शेण खाऊन आला। अहो आत्या, एकदाच ऐकून घ्या की त्यांचं ऐकून घ्या। तू म्हणतीस ऐक, सांग सांग सांग। आयुष्यभर त्याच ऐकलं नाही, माझ तर ऐक सांग। आहे इकडे मात्र तुम्हाला सांगतो, आहे आजची गोष्ट सांगतो। घोषणा केली प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये टाकणार आहे, आणि आपल्या खात्यात तर आहेच, येणाऱ्या बाळाच्या खात्यात पण 15 लाख रुपये येणार आहे। तुमच्या 15-15 ची व्यवस्था झाली, आता मी माझ्या 15-15 ची व्यवस्था करतोय। कळलं काय? 15 लाख सांगितलं माझ्या लेकरा। ए संगे दादा बाई, त्याला जेवायला घाल जा आणि तू तसं ग्लास पण दे आणि जवळ जवळ झोप बर का? नाही म्हणू द्या, आज जाऊन झोप जवळ झोप। तुम्ही पण आम्ही पण चला चला चांगलाय। बर मी काय म्हणतो, आपण पण बाण मारून पाहायचं का 15 लाखावर एक नेम? हा लागला तर लागला असं म्हण। तुमची बंदूकच बोलून ठेवती। आव तुमची सायकल झाली जुनी, आता त्यांची सायकल पळू द्या जोरात। गमवतो सार गमवतो, तू पण समजून घे जरा
चालवतोय, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल। ह्या गावाची गोष्ट भारी, इतक्या पाण्याची चवच न्यारी, मग ती काळी असो वा गोरी, आहे त्याच्या त्याच्यासाठी परी, सगळं भेटून मन नाही भरी, पोट भरून जेवलो तरी, अरे आला जीवाच्या वरी, जीव कसा दिस करी, असं तसं घेऊ तुला काही काही देऊ, माझं खुशीत काळीज फाटल, सारा गाव चालवतोय, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल। अग नको बसू तू रुसून, तुला दांड्यावर घेतो बसून, जीव झालाय वेड्या वाणी, माझं कॅरियर मोडलंय राणी, कवचही कवचही न खाली सरकल, 15 लाखाची हाय ही वायकल, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल। पडेल सपन झोपल्या झोपल्या, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल, सारा गाव चालवतोय सायकल, 15 लाखाची हाय ही वायकल। चांदीताई तुम्ही चला ना चहा घ्या ना आत या। नाही नाही, आज दुसऱ्या कामासाठी आलोय। अच्छा बर, तुमचं पूर्ण नाव सांगा। संगी गोप्या भानगडे। दे ग तिला। हा काय आणलंय? हे घे या गर्भनिरोधक गोळ्या, हे घे निरोध। पर हे कसं पाय? म्हणजे मी सांगते, हे असं वापरायचं। आओ परती। आता सायकलीला ब्रेक लावायचा की? नाही नाही, ते काय बी जमायचं नाही। हा पण का? नाही जमणार, आम्हाला माफ करा, जा तुम्ही, आम्हाला नाही जमणार। अरे काकू, ह्या घ्या गोळ्या आणि हे कॉन्डम, हे असं वापरायचं। काकू तुम्ही पण, आलं लक्षात? अरे काकू थांबा। माय गॉड, एवढं अज्ञान। अहो साहजिकच आहे ना साहेब, उसाच्या वावरात सुरू झालेलं प्रेम आमचं शेवटी लेकराच्या पाळण्याची दोरी ओढून संपत, तवा आम्हाला कुठं माहिती कॉन्डोम आणि फिंडोम। पण आम्हाला सांगा याच्या पुढे काय झालं? पुढं? अहो पुढं मिशन 15 लाख रोखण्यासाठी लय प्रयत्न झाले, पण मी आणि गावकऱ्यांनी मिळून आमच्या यानाची यशस्वी लँडिंग केलीच। ओ माय गॉड, एकदम एवढा बायका प्रेग्नेंट, हे कसं शक्य आहे? आता थांबा ना, तसं पण आपण श्रीमंत होणारच आहोत, उठा। अग पैसे मिळतील तेव्हा मिळतील, पण रजा तर मिळाली पाहिजे ना, जावं लागतं। आहो पण ते काय झालं ग? माहित नाही हो, गेल्या 4-5 दिवसापासून असं गरगरल्यासारखं होतंय आणि आता ह्या उलट्या। हा ग बाई, देव पावला ग बाई। म्हणजे 2 पोराची आई झाली तरी मी तुला कळ नाही वय? अग ते सुरेंद्र पोटूशी राहिलीस तू आत्या। हो चांदीताई, ये ये हिला जरा तपासा, हिला कसं तरी होतोय। आता ही कोण? ही माझी बायको आहे। काय तुम्ही केव्हा लग्न केलं? अहो जशी सापडली तशी इमर्जन्सी मध्ये करावं लागलं लगीन मला, ते जाऊ द्या। ही गरोदर आहे का बघा की जरा। काय हे काय चाललंय? आतापर्यंत 150 बायका येऊन गेल्यात, त्या प्रेग्नेंट आहे की नाही ते बघायला।
काय बोलताय काय तुम्ही? अहो ही तर आनंदाची गोष्ट सांगितली तुम्ही. असं कसं पोपट काका? अहो त्याचं काय आहे चांदीताई, इकडे या. गोप्याने सांगितले सगळ्याने पोर होतील त्यांना 15-15 लाख मिळणार आहे. काय कुठे आहे हा गोप्या? साहेब आले का खात्यात पैसे? शिंदे हेच ते. तू परत आलास? काल परवा तर चेक केलं ना तुझं पैसे. मग एकदा पाहिलं नाही आले बाबा. चेक केलं ना आपण, नाही आले. एकदा पाहून घ्या. अरे बाबा नाही आले. कोण टाकणार होत? त्यांना एकदा फोन करून विचारणार आहे बाबा तू. त्यांचा नंबर नाही ना माझ्याकडे. नंबर नाही? किती पैसे टाकणार होते? ते 15 लाख. 15 लाख? हो खरंच सांगतो साहेब. हो मस्करी मस्करी नका करू गरीबाची. हो किती दिवसापासून मी चक्र मारतोय साहेब बघा ना. खात्यात खरंच पैसे येणार नाही साहेब. येतील येतील, तू फक्त वाट पाहायची. अरे बाबा त्यांना घेऊन जा बाहेर. तू वाट बघ, वाट बघ. मरेपर्यंत आले तर आले. सकाराम सकाराम येतील रे बाबा तुझे 15 लाख रुपये. हा अग संगे खोपळा आला बर का? हा आले आत्या. ये 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 ये. अरे खोबाधन वाट बघत होतो तुझी. अरे 15 लाख आलं ना खात्यात. नाही अजून पण येईल. चला चला लवकर चला. तुला सांगते गोप्या, अरे चमत्कार झाला बाई. आपली संगीत नाही पोटीशी, गावातल्या सामद्या बायका पोटीशी राहिल्या. काय बाई? मी तुम्हाला सांगते, मला 15 लाख खात्यात जमा झाले की मी लय सोनं घेणार आहे बघा. आणि माहेरी जाणार आहे. काय झालं गोप्या? अरे गोप्या अरे लवकर ये. काय रे पोपट? अरे आपल्या सद्याला काहीतरी झालंय, लवकर ये. अरे आपल्या सद्याला काहीतरी झालंय, चल 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 लवकर. चल 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 झालं काय? सदा शांत व्हा पारुताई, शांत व्हा. कशी शांत हो. आणि यो पाऊस माझ्या जित्या पाणी पडाल असं वाटत नाही. यो बी माझ्या मरणावरच पडन धोधो. आयुष्य कस बस जगत होतो, अर्धे चौकट खर्चात बुडवून कस बस खात होतो रे आम्ही. ना कसली आशा होती ना कसला भरोसा. पण
पण तू पण तू 15 लाखाचं सपन दाखवलं आणि शेताकडे वळणारं यायचं पाय बँकेकडे वळू लागलं. सांग ना आता कस जगायचं. सांग ना या पोटातल्या जीवाचं काय करू आता. काय करू. कस सांभाळ करू. सांग ना मला. मूर्ख आहेस का? 15 लाख कशाला म्हणतात हे तुला माहिती आहे का? हे सगळं तुला जे कळले तो फक्त एक जुमला आहे. शहरात व्हॉट्सअप आणि फेसबुकवर प्रचंड टिंगल आणि विनोदी चालू आहे. गावात लाईट आणि मोबाईलला रेंज नसल्यामुळे तुमच्यापर्यंत ते आले नाही. तुला माहिती आहे काय बोललेत? की जर काळा पैसा आला तर तो इतका असू शकतो याचा फक्त त्यांनी अंदाज दर्शविला होता आणि तुम्हा लोकांना याचा गैरसमज झाला. हो चला बसून घ्या. हो तिकीट बोला, तिकीट पुढे जायचं बोला. ए कुठे जायचंय? मला सरकारकडे जायचंय. सकाळी सकाळी पिऊन आला की काय? नाही हो खरंच सरकारकडे जायचंय. अरे बाबा आपलं सरकार लय मोठं आहे, तुला मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचं आहे की प्रधानमंत्र्यांना भेटायला जायचं आहे? याच्यात मोठं कोण असत? अरे दोन्ही मोठे असतात, पण प्रधानमंत्र्यांना भेटण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं. मग मला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय, ते कुठे भेटतील? अरे तू अडाणी आहेस का? तुला लिहिता वाचता येत नाही? नाही साहेब मी अडाणी. ते हिवाळी अधिवेशन साठी नागपूरला गेले आहेत. अहो मग एक नागपूर द्या ना. अरे ही औरंगाबाद गाडी आहे, इथं कुठं नागपूर भेटणार तुला? मागून मुंबई नागपूर गाडी येऊन राहिली आहे, तुला थांबवतो समोर मी, त्या गाडीमध्ये जात ठीक आहे? चालेल चालेल थांबव नागपूरला जायचं. थांबव थांबव. धन्यवाद बर का. आता येईल पकड. धन्यवाद. इकडूनच येईल ना गाडी? हो इकडूनच. का जा रहे तुम? हो मला ते मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं. नाही असं जा नाही सकते अंदर तुम. असं कसं जाऊ नाही शकत? कोण आहेस तू? मला ऐका साहेब मला भेटू. कुठे चाललं तू? पागल आहे का तू? अहो असं काय येडा माणूस नाहीये साहेब, लय लांबून आलोय मी. चालय मो कसा खालची वाडी जिल्हा नगर. तुझं नाव काय बी असेल पण सरांना भेटता नाही येणार तुला असं. अहो मग कसं भेटायचं ते तरी सांगा साहेब, पाया पडतो तुमच्या. अरे त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. असं सीएम साहेबाच्या पीए साहेबाकडनं? असं मग ते केवढ्याला भेटते ते सांगा, मी लगेच घेतो. अरे ते साहेब अरे डोकं खराब करू नको. सीएम साहेब बाहेर गेले. मी पाहतो ना आज. अरे अरे अहो पण बाहेर गेले इथं येतील. हे गार्ड याला बाहेर काढ. बसतो झाले. माझ्या पोटच्या घोड्याचा पत्ता नाही. तो कुठं असेल, काय करत असेल, काय खात असेल देवाला माहित. माझा गोप्या आओ तुमचा देव आहे की त्यांच्या संग, त्यांना काय बी होणार नाही. येतील बघा ते घरला लवकरच. असं आपल्याला वाऱ्यावर सोडून नाही जाणार ते कुठ. बाबा दादा कुठं गेले? गावाला गेला बेटा दादा तुझा. येणार बघ चालची होतो.
प्लीज प्लीज आता काही नाही. अरे त्यांना सांगा आपण नंतर बोलू. आमच्या पैसे कशाला मारता. अरे आमच्या पैशाचं काय झालं तेच विचारायला आलो ना मी. ओ साहेब अरे ऐका ना गरीबाचं, सांगा ना त्यांना जाऊन. अरे यांच्या मुळ 150 बायका प्रेग्नेंट आहेत गावात माझ्या. 150 काय बोलले तुम्ही? अहो खरं तेच बोललो साहेब. मुख्यमंत्र्यांमुळं आमच्या गावात 150 बायका गरोदर आहे. काय? हो सीएम मुळे 150 बायका गरोदर. हो ए अतुल कॅमेरा ऑन कर. ये गोपाल जी है ये सबसे कह रहे हैं कि सीएम की वजह से 150 महिलाएं गर्भवती हो चुकी है. अहो टीवी लावा, पहिले टीवी लावा. काय झालं? अहो आपल्या गोप्या टीव्ही वर दिसतोय. काय गोष्ट करता? अहो लवकर टीव्ही लावा. चल खूप चल चल. ए विकास भाऊ गोप्या टीव्ही वर दिसतोय, चला पाटलाच्या घराकडे. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत गोप्याच्या गावी आणि आपण इथे बघत आहोत सीएम मुळे म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे संपूर्ण बायका प्रेग्नेंट झालेल्या आहेत. तर हे खरं आहे का आपण जाणून घेऊया. हा मुख्यमंत्री जबाबदार आहे समजासनी. आम्ही कोप्याचा बाप म्हणजे सुकुणातराव कोप्याचा बाप समजा करतोय तिम कोप्या बरोबर करतोय. काय झालं? गावातल्या सगळ्या बायका प्रेग्नेंट झालेल्या आहेत ते मुख्यमंत्र्यांमुळे झालेल्या आहेत. ही कोण? अहो ही संगीत. अच्छा ही संगीता गोपीची बायको. अच्छा अच्छा तुम्ही संगीता. तुम्हाला माहितीच असेल गावातल्या सगळ्या बायका सीएम मुळे प्रेग्नेंट झालेल्या आहेत. काय म्हणजे तुम्ही सुद्धा सीएम मुळे प्रेग्नेंट झालेला आहात? ओ गॉड अवघड आहे तुमचं. अवघड आमचं? अहो आमच्या पेक्षा अवघड तुम्हा लोकांचं आहे. तुम्हा लोकांचं कसं आहे माहिती का साहेब? पर पडला ना का लगेच कावळा पडला. अहो एखादी बाई सुखरूप बाळान झाली त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नसतं, पण तिच्या बाळाला कशी 11 बोट आहे हे दाखवण्यात तुम्हाला लय धन्यता वाटते. अहो पाण्यात पडलेला माणूस त्याला वाचवण्यापेक्षा तो कसा मरतोय हे दाखवायला तुम्हाला लय बरं वाटतं. पण मला आत्ताच कळलं साहेब तुम्ही मला आतापर्यंत चहाला का विचारलं नाही. अहो तुम्ही समोर ठेवलेले हे दोन कप तेही रिकामेच. हे रिकामेच का ठेवता हे आज मला इथं आल्यावरच कळलं. नाही आपण घेऊ चहा, पण आम्हाला सांगा की फायनली पुढे काय झालं. मीच बघा सर. मेट्रोचे इंजिनियर्स आलेले आहेत त्यांना काय सांगू? त्यांना होल्डवर ठेवा ठीक आहे? यस सर. सर साइन व्हायचे आहेत सर. हो माहित आहे मला. हॅलो. हॅलो मी दिल्ली ऑफिस से बात कर रहा हूं. पीएम साहब सीएम साहब से बात करना चाहते हैं. ओके. दिल्ली हेड ऑफिस मधून फोन आहे सर. कोण आहे? पीएम बोलतात. अरे या पीएम सर. यस सर. ये क्या न्यूज है? नागपुर का कौन आदमी? हमने सक्षम भारत की सोच को आगे बढ़ाया और हम नहीं चाहते हमारे देश का कोई भी इंसान अनपढ़ हो गवार हो और अपने ही लोग उसका मजाक बनाए. मुझे भी अभी अभी पता चला है सर. मैं देखकर एक्शन लूंगा. पहली हेडलाइन बघा काय चालली होती. सलाई मोकसा नावाच्या गावातील एका माणसाने चक्क मुख्यमंत्र्यांवरती केलाय हा आरोप की त्यांच्यामुळे त्याच्या गावातील बायका झाल्यात प्रेग्नंट. हा आरोप किती खरा आहे आणि किती खोटा हे अजूनही समजलेलं नाही. काय आहे या सर्व घटनेमागील खरी हकीकत याचं कोड अजूनही उलगडलेलं नाहीये. अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा. हा व्यक्ती तर इथेच आहे आणि हे तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही जगताप. सॉरी सर. सॉरी काय बोलताय? सॉरी आत्ताच्या आत्ता खाली जा आणि त्याला इथे वर बोलवून घ्या. येस सर. पण तरी तुम्हाला गोपालराव तुम्हाला सीएम साहेबांनी बोलवलं. मला सीएम साहेबांनी बोलवले? ओ मला बोल पांडुरंगा पावलास रे बाबा. तो आज की ब्रेकिंग न्यूज. जैसे की आपने देखा की सीएम साहब ने गोपाल को मिलने के लिए बुलाया है
तो आपको क्या लगता है कि सीएम साहब गोपाल की बात सुनेंगे? तो जानने के लिए देखते रहिए मंदार के साथ में विदर्भ स्टार न्यूज नागपुर। आताच हाती आलेल्या बातमीनुसार समजले जाते की गोप्या उर्फ गोपाळ भानगडे यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले। आता ते जाणार आहेत मुख्यमंत्र्याला भेटायला। ते ठीक आहे, पैसे मिळतील ना? अरे कपरे हाकलून द्या, हाकलून द्या गप्प। अरे अरे तुम्ही सगळं बसा, आधी मला पाहू द्या बघू। सीएम आपला बहुमूल्य वेळ त्यांना देतील का? त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का? त्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होतील का? अरे तू जे काही हे केलेलं आहेस तो एक कायदेशीर गुन्हा आहे, काय कळतंय का तुला? साहेब खरं सांगतो, हे असं काय होईल याची कल्पनाच नव्हती हो मला। साहेब मला फक्त एकच ठाऊक होत, सरकार जे बोलत ते करत करत आणि करतच। अरे बाबा, पण तू जे काही निरक्षरपणे अडाणीपणातून बोलून गेलास त्याची फळं आता सगळ्या गावाला भोगायला लागतील। बरोबर बोलले अडाणी, अडाणीच। पण एक सांगू साहेब, अहो दोन ओळी वाचता याव्या यापेक्षा दोन वेळच जेवता यावं हे सपान घेऊन जगणारे कसे शिकतील साहेब? साहेब तुम्हाला सांगू, अहो डिजिटल कशाला म्हणतात ते इथं आल्यावर कळलं हो मला। आमच्याकडं माणूस आजारी पडला की तो बरा व्हावा यापेक्षा तो मरू नये असे नवस करतो साहेब आम्ही, दवाखान्यात नाही हो साहेब। गरोदर बायका रस्त्यातच बाळंत होतो, अहो त्याही झाल्या तर बऱ्या, नाहीतर तालुक्यात दवाखान्यापर्यंत जायला त्यांचं काळीच धजावत नाही साहेब, कारण त्या गुदमरून रस्त्यातच मरतात, ॲम्ब्युलन्स नसते ना। साहेब आमचे पोरं तुम्ही देत असलेल्या शिक्षण घेण्यासाठी सरकारी शाळेत जातात ना, त्याचा अभिमान न वाटत। अहो साहेब तिथं आठवड्याला 3 किलो तांदूळ आणतात, त्याचा लय गर्व वाटतो। खरं सांगतो साहेब, त्यांच्या डब्यातून चोरून 2 घास खिचडीचे खाताना स्वतःचीच लाज वाटते, कारण इथं पिझ्झा बर्गरचे भाव वाढले ना। तुम्हाला आनंद होतो पण आमच्यासारख्या शेतकऱ्यांचे कांद्याचे मालाचे भाव जरासे वाढले की तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, अशात शेतकरी मरणार नाही तर काय करेल साहेब? साहेब माफ करा, चुकी झाली माझ्याकडून, खूप काही गमावून इथपर्यंत आलो मी। हवं तर जी द्यायची ती शिक्षा द्या, पासावर द्या चालेल, आणि हा आता तुमचे 15 लाख नको साहेब, पण माझ्यासारखा अडाणी निरक्षर माणूस पुन्हा जीवाचं रान करून हे असं तुमच्या पर्यंत येऊ नये, म्हणून काहीतरी करा साहेब। गोप्या, गोप्या, अरे तू तू अडाणी नाहीयेस, तू निरक्षर सुद्धा नाहीयेस बाळा। अरे मी रागाच्या भरात बघाशी तुला जे काही बोललो त्याबद्दल मला क्षमा कर रे। नका, तुम्ही लय मोठे साहेब, गरीबा पुढे हात जोडू नका। नाही तसं नाही रे, मीही एक माणूसच आहे गोप्या, पण माझ्या या समृद्ध देशाच्या पीएमला मी तुला अडाणी बोललो याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त आणि माझ्यापेक्षा आधी झालं याचा मला अभिमान आहे, कारण मी आपल्या पीएमच्या आदेशानुसारच काम करतो। गोप्या, तू तुझ्या गावासाठी इथं माझ्यापर्यंत आलास, येऊ शकतोस, तर मग मी माझ्या ह्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी
तुला काय वाटतं तुझ्या गावापर्यंत मी येऊ शकणार नाही? अरे गोप्या, मी तुझ्या गावचा दौरा करणारच. तुझ्या गावच्या सगळ्या मूलभूत गरजा मी पूर्ण करणार. तुझ्या गावचा संपूर्ण विकास करणार. इतर गावांप्रमाणे आणि इतर सगळ्या शहरांप्रमाणे तुझं गाव देखील डिजिटल करणार. आणि बरं का, माझं हे काही नुसतं निव्वळ कोरडं आश्वासन नाहीये गोप्या, तर हा माझा शब्द आहे. काय शब्द आहे? सीएम ने आश्वासन दिलं की तोही जुमलाच निघाला. नाही 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 साहेब, त्यात खरं तर चूक माझीच होती. आता आमच्याच गावात लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी 15 लाखाची ती बातमी पूर्ण पाहू शकलो नाही, म्हणून धचा मा करून बसलो. माझ्या येडेपणाचा फायदा फक्त आम्हालाच आणि माझ्या गावालाच नाही, तर माझ्या खेड्यातल्या आजूबाजूच्या जवळपास 40 खेड्यापाड्यांना गावाला झाला. वा गोप्या, तुझ्यामुळे विकास घडला खरा, पण त्या 15 लाखाचं काय झालं? शेवटी तुम्ही तुमच्या वळणावर आलेच साहेब. विकास झाला हे महत्वाचं नाही तुम्हाला, पण खाजून खरोच काढलीच, 15 लाखाचं काय झालं? खरं सांगू साहेब, अहो 15 लाख मिळालेही असते तर ते किती टिकले असते, पण आज जो करोडो लाखोचा विकास झाला तो आमच्या पिढ्यान पिढ्या पुरेल, हीच गोष्ट महत्वाची आहे. वा गोप्या, तुमच्यासारखा विचार प्रत्येक ग्रामीण व्यक्तीने केला ना, तर भारत खरंच समृद्ध होईल. वय कारण तुम्हाला सांगू का, सरकार चालवणं म्हणजे सायकल चालवणं इतकं सोपं नाही आहे.